नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोच करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था तसेच यंत्रणांकडून फेसबुक लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह, झूम मीटिंग, व्हॉट्सअप यासारख्या वेगवेगळ्या तंत्राचा वापर करण्यात येत आहे। या साऱ्या तंत्राचा समावेश ICT इन ॲग्रिकल्चर म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर यामध्ये होतो। ICT इन ॲग्रिकल्चर यालाच सोप्या शब्दात ई ॲग्रिकल्चर किंवा डिजिटल फार्मिंग असेही म्हणून ओळखले जाते। आज आपण या व्हिडिओमध्ये ICT इन ॲग्रिकल्चर या विषयाची थोडक्यात ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू। ICT इन ॲग्रिकल्चर या विषयाकडे वळण्यापूर्वी आपण थोडक्यात या विषयाची पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करू। भारतामध्ये कम्प्युटर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला, त्यामध्ये एकच टीका प्रामुख्याने करण्यात येत होती की संगणकामुळे भारतामध्ये बेरोजगारी वाढेल। परंतु आता 30 वर्षांनंतर ती टीका किती निरर्थक होते हे आपल्या लक्षात येईल। आज भारत माहिती तंत्रज्ञानामध्ये जागतिक महासत्ता म्हणून मिरवत आहे आणि सर्वात जास्त रोजगार निर्मिती ही माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रामधूनच होत असताना आपल्याला दिसत आहे। भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 60% लोकसंख्या प्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे। इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ICT इन ॲग्रिकल्चर या तंत्राचा निश्चित उपयोग होऊ शकतो, किंबहुना तो होताना दिसत आहे। ते कसे हे आपण आज थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू। शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। यामध्ये प्रामुख्याने हवामान, स्थानिक परिस्थिती, महसुली दस्तावेज, दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा, विक्री व्यवस्था यासारख्या समस्यांचा समावेश होतो। या सर्व समस्यांवर ICT इन ॲग्रिकल्चर या तंत्राच्या मदतीने उपाय केला जाऊ शकतो, किंबहुना तो केलाही जात आहे। महसुली दस्तावेज म्हणजे सातबारा हा खूप गरजेचा असतो। सातबारा उतारा हा शेतकऱ्याचा सर्वात महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न। मालकी हक्क सांगण्यासोबतच इतर कायदेशीर बाबीमध्येही सातबारा महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो। काही दिवसापूर्वीपर्यंत सातबारा उतारा हा हस्तलिखित असायचा, परंतु भारत सरकारने आता डिजिटल इंडिया नॅशनल लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत सर्व महसुली दस्तावेजांचे संगणकीकरण करून शेतकऱ्यांना ते ऑनलाईनरित्या उपलब्ध करून दिले आहेत। आता शेतकरी त्याच्या जमिनीचा सातबारा उतारा स्वतःच्या मोबाईलवर पाहू शकतो, डाउनलोड करू शकतो। इतकी सुलभ प्रक्रिया ICT इन ॲग्रिकल्चर या तंत्रामुळे महसुली दस्तावेजामध्ये निर्माण झाली आहे। त्याच्यासोबत भूनक्षा या संगणक प्रणालीमुळे आपल्या जमिनीचा नकाशाही शेतकऱ्यांना मोबाईलवर पाहता येऊ शकतो। शेतीमध्ये पतपुरवठा या विषयाची महत्त्वाची भूमिका आहे। पतपुरवठा प्रामुख्याने बँकाकडून केला जातो। बँकाकडून लोन घेण्यासाठी अनेक कागदपत्र दस्तावेजांची पूर्तता करावी लागते। ह्या सर्व बाबी टाळून शेतकऱ्यांना कमीत कमी दस्तावेजामध्ये पतपुरवठा कसा करता येईल यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू केली आहे।
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी दस्तावेजामध्ये दरवर्षी पतपुरवठा सुलभरित्या केला जात आहे. आता काही खाजगी बँकांनाही शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी वेगवेगळे ऑनलाईन ॲप्लिकेशन तयार केलेले. पतपुरवठ्यानंतर महत्त्वाचा भाग येतो दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ व मटी. या उक्तीप्रमाणे शेतीमध्ये दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा होणे महत्त्वपूर्ण बाब समजल्या जाते. दर्जेदार कृषी निविष्ठांचे उत्पादक हे विखुरलेल्या स्वरूपात असतात. अनेकदा शेतकऱ्यांना त्यांची माहिती मिळत नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या किंवा ICT इन ॲग्रिकल्चर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी आणि कृषी निविष्ठा उत्पादक वितरक यांचा समन्वय साधला जाऊ शकतो, जेणेकरून शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उत्पादकांची माहिती मिळून ती खरेदी करणे त्यांना सहज शक्य होईल. काही कृषी निविष्ठा उत्पादक संस्थांनी कंपन्यांनी स्वतःचे ऑनलाईन विक्री व्यवस्थाही निर्माण केलेली आहे. त्यामुळे शेतकरी दर्जेदार कृषी निविष्ठा ऑनलाईन रित्या सहज खरेदी करू शकतो. पीक उत्पादन तंत्रज्ञान हा महत्त्वपूर्ण विषय पाहू. शेती करताना आधुनिक पद्धतीने किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून केली तर ती निश्चितच फायदेशीर होते. कृषी विद्यापीठं, कृषी संशोधन संस्था यांनी विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान ICT इन ॲग्रिकल्चर यांच्या माध्यमातून जर शेतकऱ्यापर्यंत पोहोचले तर शेतकरी निश्चितपणे त्याचा उपयोग करून आपले उत्पादन वाढवण्यास प्रयत्न करतील. यासाठी वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांनी त्यांच्या वेबसाईट ॲप तयार केलेले असून त्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोच करण्याचा प्रयत्न केला जातो. तंत्रज्ञान पोहोच करण्यासाठी SMS, रेकॉर्डेड ऑडिओ कॉल, छोटछोटे तयार केलेले व्हिडिओ, वेबसाईट, ॲप, व्हॉट्सॲपसारखे सोशल मीडिया साधनं इत्यादींचा वापर केला जातो. पिकवता येते पण विकता येत नाही अशी काहीशी आपली अडचण असते. स्थानिक बाजारांच्या अनेक मर्यादा असतात. मध्यस्थांची साखळी शेतकऱ्यांच्या उत्पन्नातून मोठ्या प्रमाणात वाटा काढून घेते. अशा वेळी शेतकऱ्याच्या हातात अनेकदा उत्पादन खर्चही पडत नाही. भारत सरकारने शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने शेतमाल विक्रीसाठी एक इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म तयार केला आहे, नॅशनल इलेक्ट्रॉनिक ॲग्रिकल्चर मार्केट, थोडक्यामध्ये ई-नाम असे त्याचे नाव असून या प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी देशभरातील कोणत्याही बाजार समितीमध्ये आपला शेतमाल विकू शकतो, ते पण कोणत्याही मध्यस्थाशिवाय. काही शेतकरी उत्पादक गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःकडील माल थेट ग्राहकांना विकण्यासाठी ई-कॉमर्स प्रणालीचा वापर करून वेबसाईट बनवल्या असून त्याद्वारे ते आपल्याकडील शेतमाल थेट ग्राहकांना विकत आहेत. पिकांची लागवड करून उत्पादन घेण्यादरम्यान अनेक बाबी पूर्ण कराव्या लागतात. अशा ठिकाणीही वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. अशाच तंत्रज्ञानामध्ये स्वयंचलित यंत्रणा किंवा ॲटोमेशन ही बाब महत्त्वपूर्ण आहे. सध्या आपण मोबाईलवरून विहिरीवरील मोटर पंप चालू करणे ही संकल्पना ऐकलीच असेल. हे सुद्धा ICT इन ॲग्रिकल्चरचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याचबरोबर शेतामधील ठिबकचे ऑटोमेशन, पिकांच्या गरजेनुसार ठिबक संच कार्यान्वित होऊन उद्दिष्टाप्रमाणेच पाणी
पिकांना दिले जाणे हा प्रकारही आता बऱ्यापैकी रुजलेला आहे. ICT इन ॲग्रिकल्चर या तंत्रामध्ये अनेक बाबींचा समावेश होतो. आज आपण प्राथमिक बाबी पाहिल्या. विषयाची सविस्तर माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, त्यावर मराठीमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.